आज दिल्लीमध्ये भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा जो असतो त्या व्यापार मेळ्यामध्ये महाराष्ट्राचं जे दालन पहिल्यांदाच जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे त्या दालनाचं उद्घाटन उद्योगमंत्री म्हणून माझ्या हस्ते होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी मी दिल्लीला आलेलो आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. या व्यापार मेळ्यामध्ये प्रत्येक राज्य आपल्याकडचे MSME कशी आहे, स्टार्टअप आम्ही कशा पद्धतीनं करणार आहोत, बचत गटांचं काम कशा पद्धतीनं चालू आहे, अशा विविध विषयांवर काम करत असतं आणि विविध विषयांवर त्या ठिकाणचे स्टॉल असतात. मला आवर्जून सांगितलं पाहिजे की JJ स्कूल ऑफ आर्ट्स जे आपलं मुंबईला कॉलेज आहे त्यांच्या विद्यार्थ्यांनी हे जी स्टॉल्सची मांडणी केलेली आहे ती मला असं वाटतं की आजच्या प्रदर्शनाचं प्रमुख आकर्षण आहे. ODOP म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट जी माननीय पंतप्रधान मोदयांची संकल्पना आहे त्याच्यातनं देखील महाराष्ट्राचे अनेक स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये वसमत हे ठिकाण हळद संशोधन केंद्रासाठी जाहीर झालं आहे, त्याच्यासाठी 100 कोटी रुपये दिलेले आहेत. तिथले देखील स्टॉल या संपूर्ण परिसरामध्ये प्रगती मैदानावर आलेले आहेत. या प्रदर्शनामुळे महाराष्ट्रातल्या स्टार्टअपला एक नव्यानं चालना मिळेल. महाराष्ट्रातल्या बचत गटांचं जे प्रॉडक्ट आहे त्याच्या मार्केटिंगसाठी एक फार मोठं दालन उपलब्ध होईल. अशा पद्धतीची या संपूर्ण प्रदर्शनाची मांडणी आहे आणि या प्रदर्शनाच्या निमित्तानं सेंट्रल गव्हर्नमेंटचे अनेक मंत्री महोदय देखील या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. दिल्लीमधनं विविध राज्यांमध्ये जर मार्केटिंगची सुविधा उपलब्ध करून देता आली तर ती देण्याच्या संदर्भातला देखील आमचा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातनं पूर्ण देशातल्या लोकांना मला विनंती करायची आहे की प्रगती मैदानावर जे प्रदर्शन आहे व्यापारी मेळा आहे त्याला आपण भेट द्यावी आणि प्रामुख्यानं आमचा महाराष्ट्राचा देखील जे पॅव्हिलियन आहे जो कॅम्पस आहे तो आपण बघावा. अतिशय चांगल्या पद्धतीनं महिला बचत गट असतील, तरुण सहकारी असतील, तरुणी असतील, नव्यानं निर्माण झालेले उद्योजक असतील, त्यांनी आपापली बाजू त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या संदर्भातच मी उद्योगमंत्री म्हणून आज दिल्लीला आलेलो आहे. राजकारणातील गांडू बगीचा आहे असं म्हटलेलं आहे तुमच्या गटाला आणि अजितदादांच्या गटाला. आपल्याला माहीत असेल की 15-16 महिन्यापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव केल्यानंतर आम्ही जो प्रत्येक ठिकाणी उल्लेख केला जातो गुवाहाटीमध्ये होतो. गुवाहाटीमध्ये असताना आमच्याबरोबर 3 महिला आमदार देखील त्या ठिकाणी होता. ज्या लोकांनी त्या महिलांची अवहेलना करणारे शब्दप्रयोग केले, ज्यांनी आम्हाला डुक्कर म्हटलं, घाण म्हटलं, आमचे कोतळे काढून टाकतो असं म्हटलं, अशा लोकांकडनं आम्ही कसल्या अपेक्षा करायच्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात ग्रामीण भागातल्या जनतेनं कोण आंडू पांडू आहेत, कोण गांडू आहेत हे मतदानातनं सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं म्हणजे त्या सगळ्यांना मोठं करणं आहे. मतदानातनं महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं या सगळ्याच शब्दप्रयोगांना उत्तर दिलेली आहेत आणि ज्यांचे प्रवक्ते रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात त्यांचा पक्ष 7 नंबरला गेलेला आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली तुमचं सरकार चालू आहे, उपमुख्यमंत्री आहेत ते सरकारमध्ये. शरद पवारांची जे भेट घेत आहेत वारंवार, काल रात्री देखील त्यांनी शरद पवारांसोबत एकत्रित जेवण केलेलं आहे, आज देखील त्यांची भेट होणार आहे. मला असं वाटतं आणि मला जी माहिती आहे की दिवाळी ही पवार कुटुंब हे एकत्र करत असतं. अजितदादांना डेंग्यू असल्यामुळे काही कार्यक्रमांना ते उपस्थित राहू शकले नाही हे सकाळीच स्वतः सुप्रियाताईंनी देखील सांगितलेलं आहे आणि म्हणून कालची दादांची आणि पवारसाहेबांची जेवणावरची भेट असेल किंवा जेवण असेल हे त्यांचं वर्षानुवर्ष पारंपरिक चालत आलेला हा कार्यक्रम असतो आणि म्हणून त्या सगळ्या कार्यक्रमाकडे कोणी राजकीयदृष्ट्या बघू नये अशा पद्धतीचं माझं मत आहे आणि त्याच्यातनं काही राजकीय घडामोडी होणार असतील तर त्याच्याबद्दल चांगलं स्वतः शरद पवार साहेब आणि अजितदादा सांगू शकतात. सर, महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन झालं एसटी संदर्भात त्या जाळपोळीमुळे 350 कोटी नुकसान झाल्याचं सदावर्तींनी म्हटलं. 2000 कोटीची भरपाई सरकारकडे सदावर्तींनी मागितली नाही कुठच्या परवाच्या आंदोलनामध्ये नाही. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या गोष्टीवर पडताळणी करणं आवश्यक आहे. आकडे 350 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी हे सांगितल्यानंतर ते योग्य आहेत की नाही हे सरकारनं बघितलं पाहिजे. खऱ्या त्या आंदोलनामध्ये तसं काही झालंय का याची देखील पडताळणी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर सरकारनं मत बनवलं पाहिजे.
आणि ज्यावेळी सरकार मत बनवेल त्यावेळी आम्ही नक्की तुमच्याशी चर्चा करू. एक पोस्टर सध्या तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागले गेले आहे, दिलेश आणि तुम्ही तुमच्या बंधूशी देखील सोबत आहे, मधल्या काळात तुमच्यावर वाद आहेत असं म्हणून सांगितलं, आता ही दिलजमाई म्हणायची नाही. एक जगजाहीर आहे की राणे कुटुंब हे कोकणातलं आहे आणि माझं देखील कुटुंब हे कोकणातलं आहे. आमच्या दोघांच्याही कुटुंबाचे संबंध हे अतिशय सलोख्याचे आहेत, सलोख्याचे होते, परंतु काही तात्विक गोष्टीमुळं कदाचित एकामेकावर आरोप प्रत्यारोप झाले असतील. परंतु निलेशजींची माझी माझ्या मोठ्या बंधूंची 8-10 दिवसापूर्वी भेट झाली, ही कुठेही राजकीय भेट नव्हती. आजचे जे बॅनर तिथं लागलेले आहेत हे कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर आहेत आणि त्या बॅनरवर सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा देखील फोटो आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो आहे, देवेंद्रजींचा फोटो आहे, तिथले पालकमंत्री रवींद्र चव्हाणांचा फोटो आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे आमचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटकांचा फोटो आहे आणि त्याच्यानंतर आमचे तिघांचे फोटो आहेत. त्याच्यामुळे ते दिवाळीचं लागलेलं बॅनर हे कोणाकडे किंवा कोणाच्या खुर्चीखाली फटाके वाजवण्यासाठी लावलेलं बॅनर नाही. तर दिवाळीमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा विकास करणार आहोत हे दिवाळीच्या निमित्तानं आम्ही आश्वासन तिथल्या जनतेला देतो आहे. दिल्ली में भारत अंतर्राष्ट्रीय व्यापार मेला जो आज से शुरू होने वाला है उसमें महाराष्ट्र का एक बड़ा पैविलियन है. आज पहली बार महाराष्ट्र का जो सबसे फेमस कॉलेज है जे स्कूल ऑफ आर्ट्स, उनके स्टूडेंट ने ये जो पूरा पैविलियन बनाया है वो देखने लायक है. यहाँ बचत गट का भी प्रेजेंटेशन है, ODOP का प्रेजेंटेशन है, MSME का प्रेजेंटेशन है. मेरे ख्याल से दिल्ली के प्रगति मैदान पे अभी ये मेला होने के बाद हमारे लोगों को मार्केटिंग की बहुत बड़ी संधि मिलेगी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.